नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडत आहेत आणि त्याच घडामोडींवरती आपल्याला एक नजर टाकायची या बुलेटिनच्या माध्यमातून। सुरुवात करूयात। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आज कणकवलीत पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली। सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला राणेंनी उत्तर दिलं। यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी झाली आणि अपशकून झाला। आता अग्रलेख वगैरे येत आहेत, आधी आपली मुलं किती पराक्रमी आहेत बघा। संजय राऊत यांनी आधी मालकाची मुलं काय करतायत ते आधी बघा असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं। दरम्यान संजय राऊतांमुळे शिवसेनेची अधोगती होत असल्याची टीकाही राणेंनी केली। दुसरीकडे राणेंनी अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ही टीका केली। अग्रलेख वगैरे येत आहेत कोणाच्या मुलाबद्दल काय वगैरे, आपली मुलं आधी किती पराक्रमी आहेत ते बघा। ज्यांची तळी उचलतो तो संजय राऊत का सांगी, तुझ्या मालकांना मालकांची मुलं आधी काय करतायत ते बघा। आणि हे सर्व संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करतोय, माहिती बाहेर काढायला प्रवृत्त करतोय। संजय राऊतमुळे शिवसेना वाढत नाही, ती अधोगतीकडे चालली, खड्ड्यात चालली। प्रतिमा सामनाची आणि संजय राऊतची बौद्धिक लोकांमध्ये अजिबात चांगली नाही, चांगलं म्हणत नाही। त्याला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी नाही, अशा माणसाला करून फायदा नाही। आता नवीन नवीन विषय काढ मला बरोबरी करू नको, माझ्या मुलांची माझं नियंत्रण आहे, दोघेही हुशार आहे, चांगले शिकलेले आहेत। आणि या वडिलांचा कुठल्याही इमेजला माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे दोन्ही मुलं कोणतंही कृत्य कुठल्याही वाईट गोष्टी त्यांच्याकडून घडणार नाही विश्वास देत। आणि त्यामुळे हे जर त्यांनी थांबवलं नाही, पर्सनल गोष्टीकडे त्यांनी जर असं सुरू जर केलं तर मलाही माझ्या प्रारमधून हे मी संपवल्यानंतर प्रारमधून सुरू करेन। आणि कोणाचं बटन बसणं उठणं कुठे असतं काय करतात कोणत्या केसमध्ये कसे संबंध आहेत आदेश कधी काय ते अनिल परबचं पाहिलं ना, लपून लपून किती दिवस लपणार हो। अनिल परबचं पाहिलं ना, लपून लपून किती दिवस लपणार हो। शेवटी मिळालं ना चुकून मिळालं, कसे आदेश देत होता, जसा राष्ट्रपतीच आहे किंवा पंतप्रधान। थोडा वेळ त्या कॅमेरामॅनला दिसलाच नाही कोण बोलणार, नंतर लक्षात आलं बा हे कोणतरी मंत्री आहेत दम देत आहे, अटक करो, देखो अभी ये उनका लोकेशन ये है, अभी यहाँ अटक करो, गाडी रुकाई। अरे वा, तुझ्याने जमत असेल तू ये ना, काय आदेश हो। चिपळूणला तर काही मोठ्या बुशारका मारत होते, आम्ही हे करू ते करू, एखादं पद मिळेल म्हणून असं बोलावं लागतं, त्याशिवाय पद मिळत नाही। नारायण राणेविरुद्ध बोला लगेच पद, त्याचं उत्तम उदाहरण इथला खासदार, नाव घेत नाही मी, सकाळ सकाळ दिवस खराब झाले लोक। अजित पवार तुमच्या दौऱ्याबद्दल असं म्हणाले की तुम्ही जसं म्हणताय की कोकणाचा विकास करू, महाराष्ट्राचा विकास करू, परंतु या खात्याकडे फारसा निधी नाही। हे पूर्वी अवजड उद्योग मंत्रालय होतं, आता ते अवघड उद्योग मंत्रालय। राणेंच्या कोण म्हणाले? अजित पवार। अजित पवारला अज्ञान आहे अजून, म्हणा आपल्या खात्याचं बघा, मी अजून राष्ट्रवादीकडे काय वळलंच नाहीये। हा, एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप
किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार कडून। त्या भेटीनंतर तुमची भाषा मवाळ झाली अशी चर्चा आहे शिवसैनिकांमध्ये, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे। मला काय फरक पडत नाही कोण कोणाला भेटले आणि तुम्ही पाहता ह्याच्यात उलट मी जास्त सुरू झालेलो आहे, कुठे थांबलो नाही आणि थांबणार नाही। जे मवाळ बिवाळ माझ्या राशीत नाही रस्ता देणे विनाकारण मला भडकायचं काम करू नका। पुढे पाहूयात, चंद्रपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बंद दाराआड जी भेट झाली होती त्यांची, त्या भेटीवरती भाष्य केलं। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं। हे खरंच आहे, ती सगळ्यांसमोर झाली आहे, ती काही लपून छपून झाली नाही। त्या ठिकाणी बैठक झाली, बैठकीच्या नंतर हॉलच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे, ते 10 मिनिटं आम्ही चर्चा केली। ती चर्चा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा होती, जी बैठकीत झालं त्या संदर्भात मी काही मत बैठकीत मांडलं होतं, ते पुन्हा त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारे जर आपण केलं तर 3 महिन्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये आपण ओबीसींचं राजकीय आरक्षण हे परत करू शकतो। त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही सहकार्य करा, मी म्हटलं आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत, याच्या व्यतिरिक्त काही आमची चर्चा झालेली नाही। नारायण राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका केली आणि यावर बोलताना अजित पवारांनी त्यांना प्रतिउत्तर दिलेलं आहे, मला या गोष्टींची जास्त चर्चा करायची नाही असं म्हणत राणेंवर त्यांनी बोलणं टाळलं। आम्हाला आमचं सरकार व्यवस्थित चालवायचं आहे, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही राज्यातली कामं करतो असं पवार म्हणाले। तर दुसरीकडे जन आशीर्वाद यात्रेवरही त्यांनी टीका केली, केंद्रातील सरकार एकीकडे सांगतंय की गर्दी करू नका, मात्र दुसरीकडे नव्या 4 मंत्र्यांना ते सांगतंय की यात्रा करा, हे कितपत योग्य। जर या सगळ्याच्यातनं रुग्ण संख्या वाढली तर याला जबाबदार कोण असा सवाल देखील त्यांनी विचारला। नारायण राणे असं म्हटलंय की अजित पवारांना फार काही कळत नाही, अज्ञान आहे तेव्हा का मला ह्या गोष्टीचा जास्त चर्चाच करायची नाही। तुमचं पत्रकारांचं काय होतं, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारता त्याला आम्ही काहीतरी उत्तर देतो, लगेच तिथं म्हणतात हे असे म्हणले, त्यांचं त्यांना लखला। आम्हाला आमचं सरकार व्यवस्थितपर्यंत चालवायचं आहे, आम्ही ते चालवतो आहे, ते केंद्रात मंत्री आहे, त्यांनी त्यांचं केंद्रातलं काम करावं, आम्ही आमचं राज्यातलं काम। मधल्या काळामध्ये केरळमध्ये एक महत्त्वाचा उत्सव आला आणि तो मोठ्या प्रमाणावर उत्साहाने तिथं साजरा करण्यात आला, त्याचा फटका लगेचच बसला आहे। आज देश पातळीवर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आपल्या केरळमध्ये आपण पाहतो आहे आणि ती दिवसेंदिवस ती वाढत चाललेली आहे। आम्ही रोज, आजही मी सकाळी आल्यानंतर माझ्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो प्रशासनातल्या, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं की दादा संख्या वाढती आहे आणि नंतर आपला गणेशोत्सव म्हणजे आता दहीहंडीनंतर गणेशोत्सव, गणेशोत्सवनंतर नवरात्र, नवरात्रानंतर दिवाळी, हे सगळे सण आपल्याही महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। ही वस्तुस्थिती आपण गेले अनेक वर्ष बघतो आहे आणि जिथं गॅदरिंग होतं, जिथं जास्त गर्दी होते, लोक एकत्र येतात आणि मास्कचा वापर करत नाही, तिथं 100% करोना पहिल्या लाटेमध्ये पण वाढला आहे, दुसऱ्या लाटे पण वाढला आहे, तिसऱ्या लाटेत जगातल्या अनेक राष्ट्रांच्या मध्ये वाढला आहे आणि आपल्या इथलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे केरळ। त्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे की सेकंडच्या बाबतीमध्ये देश पातळीवर संख्या पॉझिटिव्हची महाराष्ट्राची आहे आणि म्हणून काळजी घेण्याच्या करता त्यांनी सजेशन केलेलं आहे। आपणही बघताय की एकीकडे केंद्र सरकार अशा पद्धतीनं सांगतंय की लक्ष द्या आणि एकीकडे नवीन 4 मंत्री झाले त्यांना म्हणतायत कसल्या यात्रा काढा आणि त्या यात्रात कशा पद्धतीनं गर्दी होती, त्याचा फटका हा निश्चितपणे जिथं जिथं यात्रा निघाल्यात आणि जिथं जिथं गर्दी झाली तिथं काही दिवसातच आपल्याला दिसेल। अर्थात तिथं अजिबात कोरोनाची पॉझिटिव्हची संख्या वाढू नये ह्या मताची आम्ही आहोतच, पण जर उद्याच्याला वाढलं तर त्याला कोण जबाबदार आहे ह्याचाही विचार केंद्राने केला पाहिजे। बारामतीत काल एका कार्यक्रमात मीडियाच्या कॅमेरामनने मास्क लावला नव्हता आणि हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आलं, पवार यांनी त्याला चांगलंच धारेवर धरत त्याचा समाचार घेतला। कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणं गरजेचं आहे, तिसऱ्या लाटेची शक्यता त्यांनी व्यक्त केली। मास्क वापरला पाहिजे, फिजिकल डिस्टन्स ठेवला पाहिजे, आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे, परिवाराला सांभाळलं पाहिजे, लोकांना सांभाळलं पाहिजे, त्याच्यामध्ये मास्क न वापरता कुणी आता ह्या पट्ट्यांनी मास्क काढून टाकलं, शूटिंग घेतोय काय मास्क लावलं नाही आता सांगू का पोलिसांना उचलायला,
पुन्हा म्हणाले यायला ही दादा लय कडक आहे. तुझ्या मास्क काढल्यामुळे त्याच्या शेजारच्याला व्हायचा करोना. आम्ही काही आमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता करत नाही, समाजाचं त्या ठिकाणी हित व्यवस्थितपणे साधणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आरोग्याची काळजी घेणं आणि म्हणून प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे. ठीक आहे, पाणी पिण्यापुरतं आणि जेवणापुरतं काढला तर आम्ही समजू शकतो, पण इतर वेळेस तरी ठेवायला पाहिजे. यानंतर पाहूया बातमी आहे बॉलिवूडमधनं. अभिनेता अरमान कोहलीला एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही एक दिवसाची एनसीबी कोठडी त्याला देण्यात आल्याचं कळत आहे. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल. अंमली पदार्थांच्या विषयात अरमान कोहलीला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि आता त्याला अटक केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अरमान कोहलीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पुण्यात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, काय तपशील? विशाल, अरमान कोहलीला मुंबई उच्च न्यायालय मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनसीबी न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. खर तर आजचंही हॉलिडे कोर्ट होतं, त्यामुळे जास्त कोठडी जी आहे ती अरमान कोहलीला मिळू शकली नाही असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी उद्या पुन्हा जेव्हा अरमान कोहलीला न्यायालयामध्ये हजर करतील त्यावेळेस पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं समजतंय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन कोणाला तरी चौकशीला बोलवलं जाईल, बॉलिवूडचे कनेक्शन समोर येतील अशा विविध गोष्टी सांगितल्या जात होत्या, पण अद्याप तरी एनसीबीकडून कोणाला चौकशी करता बोलवलं गेलेलं नाहीये आणि कोणाचं नाव अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये. त्यामुळे आता एनसीबीच्या चौकशीची पुढील दिशा काय असेल आणि बॉलिवूडमधील कुठल्या कलाकाराचा किंवा कुठल्या अशा प्रतिष्ठित नागरिकाचा या अंमली पदार्थ तस्करामध्ये सहभाग आहे याचा उलगडा एनसीबी करेल हे उद्या जेव्हा न्यायालयामध्ये एनसीबी अरमान कोहलीला प्रोड्यूस करेल त्याचवेळी स्पष्ट होईल. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. ड्रग्ज बॉलिवूडमधनं ड्रग्ज कनेक्शन पुढे येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर फार मोठ्या प्रमाणात बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन याची जोरदार चर्चा झाली आणि आता पुन्हा एकदा आपण बघतोय की अभिनेता अरमान कोहली जो आहे याला अंमली पदार्थ या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेले एनसीबीची एक दिवसाची कोठडी त्याला देण्यात आली. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची नाहक बदनामी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावरती कारवाई करण्यात येते असं मंत्री जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय. अनिल देशमुखांना दोषी धरणं योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. एनसीबीच्या बदनामीसाठी देशमुखांवर ही कारवाई करण्यात येते. अनिल देशमुखांच्या या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय. अलीकडच्या काळात काही गुन्हे दाखल झालेत ज्यामध्ये पुन्हा संभाषणं पुढे आलेली आहेत, ज्यामध्ये एक नंबर म्हणजे मुंबईचे CP हे पुन्हा त्यात सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा की अनिल देशमुख यांचा याच्याशी कोणताही संबंध नाही. CBIच्या सगळ्या कथनात एक नंबर म्हणजे अनिल देशमुख असा जो गैरसमज पसरवण्यात आला त्याचा पर्दापाश झालेला आहे. स्पष्टपणाने दिसतं की त्यांच्या व्याख्येत आणि त्यांच्या भाषेत एक नंबर म्हणजे मुंबईचे CP होते आणि त्यामुळं अनिल देशमुखांना नाहक त्यात गवलं गेलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अनिल देशमुख निष्पाप आहेत हे पुन्हा एकदा त्यामुळं सिद्ध होतं. एक नाही, जवळजवळ 4-5 वेगवेगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत, गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रसंगात जे संभाषणं आणि जे ज्यांना खंडणी ज्यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून जी पुढं निवेदनं देण्यात आली आहेत, म्हणणं मांडण्यात आले त्यात हे स्पष्टपणाने सांगतात की कशा पद्धतीने आमच्याकडून पैसे गोळा केले जात होते आणि हे पैसे कोणाला द्यायचे आहेत. एका दिवसात 2 कोटी रक्कम गोळा करायची सूचना दिलेली आहे, कारण कोरोनाच्या काळ आहे, 2 कोटी पैसे गोळा करा दररोज. हे सगळं जे रॅकेट आहे ते या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्याबरोबर आहे. आसिफ, अशा प्रकारचं हे वक्तव्य करून जयंत पाटील यांना नेमकं काय सुचवायचं होतं?
विशाल एकूणच बघितलं की आज सांगली जिल्ह्यावर सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यावर होते. तर सकाळी त्यांना पत्रकारांनी विचारलं की अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळालं, तर त्यावर त्यांनी क्लिअर सांगितलं की ह्याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा चौकशी झालेली आहे आणि याचं रेकॉर्डिंग पण प्रूफ आहे की व्हिडिओ ऑडिओ क्लिप पण प्रूफ आहे की अनिल देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे क्लीन मोकळे आहेत. त्यांना वाजे ह्या प्रकरणात वारंवार लोकांकडे खंडणी आणि स्मृती मागत होते त्या हे स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं सीपींच्या सांगण्यावरून वाजे हे पैसे गोळा करत होते आणि त्यामुळे अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळाली असं त्यांचं म्हणणं होतं. कारण का अनिल देशमुख यांच्यावर वारंवार सीबीआय आणि इतर ईडीच्या ह्याच्यावरूनच आरोप होत आहेत आणि त्यामुळं जयंत पाटलांनी कुठेतरी आपलं राष्ट्रवादीनं नाहक गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत असा त्यांनी आरोप केलेला आहे. धन्यवाद आसिफ या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि आपण बघतोय की अनिल देशमुखांवरील कारवाईबाबत जयंत पाटील यांनी काय वक्तव्य केलं. एनसीबीच्या बदनामीसाठी देशमुखांवरती कारवाई करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आणि पुन्हा एकदा काही मुद्दे मांडत म्हणजे यामध्ये पुढे आलेली ऑडिओ क्लिप असेल त्याबद्दल त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुळातच यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही आहे. सचिन वाजेच्या मार्फत पैशांची वसुली करण्याचं काम हे परमबीर सिंग करत होते ज्यांनी लेटरच्या माध्यमातून आमच्यावरच आरोप केले. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.